मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यात आता एन आय ए जवळपास यशस्वी झाली आहे हत्येच्या घटनाक्रमाचा एन आय एनं उलगडा केला आहे त्यासाठी सोमवारी मध्यरात्री मुख्य आरोपी सचिन वाझेची सी एस एम टी ते कळवा लोकलवारी घडवण्यात आली सी आय यूच्या कार्यालयापासून हत्या करून परत मुंबईत येईपर्यंतच्या त्याच्या गुन्ह्याच्या कृत्याचं नाट्य रूपांतर करण्यात आलं रात्री सव्वा अकरा ते चा चा दोन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती तपास पथकासोबतच सी एफ एस एलच्या तंत्रज्ञांचं एक पथक सुद्धा सोबत होतं ही कारवाई सुरू झाली ते एका सी सी टी व्ही फुटेजमुळे आणि याच फुटेजमुळे वाझेचं बिंग फुटलं अशी माहिती आता समोर घेते मनसुख हिरेन यांची चार मार्चला हत्या करण्यात आली त्यासाठी वाझे हा आपला कार्यालयीन वापरातील मोबाईल फोन सी यू कार्यालयामध्ये ठेवून सी एस एम टीपर्यंत पर्यंत चालत गेला तिथून तो कळव्यापर्यंत लोकलने गेला हा सर्व घटनाक्रम तपास अधिकाऱ्यांनी पुन्हा त्यांच्याकडनं करून घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय सी सी टी व्ही फुटेजच्या पडताळणीनुसार एका फुटेजमध्ये चार मार्चला सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास वाजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या दिशेनं चालत जाताना दिसतोय ओळख पटू नये यासाठी त्याने मुद्दाम गर्दीच्या वेळी लोकलमधून जाण्याचं ठरवलं तपास यंत्रणांना भरकटवण्यासाठी म्हणून आपला मोबाईल हा सी यूच्या कार्यालयामध्येच ठेवला ठाणे स्थानकावरती आठच्या सुमारास तो पोहोचला त्याने आपला सहकारी शिंदे याला तावडे या नावानं हिरेनला फोन करून घोडबंदरला बोलवायला सांगितलं तिथून शिंदे आणि गोरेसोबत गाडीतून जाऊन हिरेनचा मृतदेह खालीत टाकल्यानंतर तो परत मुंबईत आला डोंगरीमध्ये बारवर छापा टाकण्याच्या कारवाईमध्ये असल्याचा बनाव त्यानं रचला एका सहकाऱ्याला कार्यालयातून आपला मोबाईल घेऊन यायला त्यानं सांगितलं पण सी सी टी व्ही फुटेजमुळे त्याचं हे बिंग फुटलं सी एस एम टी स्थानकावरती सचिन वाझेचे सी सी टी व्ही फुटेज सापडलेत त्याचा दर्जा हा अत्यंत खराब होता आणि त्यामुळे सोमवारी रात्री त्याला पुन्हा त्याच वेशातून तिथे चालवण्यात आलं जेणेकरून त्याच्या सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी करून पहिल्या फुटेजचं सादरम्य असल्याचं स्पष्ट करता येईल अशी माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे कदाचित मनसू खिरेन हत्या प्रकरणाची उकल होण्यासाठी हे सी सी टी व्ही फुटेज महत्त्वपूर्ण ठरलं असं म्हणता येईल राज्याचं राजकारण ढवळून टाकणाऱ्या या हत्या प्रकरणामध्ये कदाचित अजून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे आणखी काय काय तपासा समोर घेतं याची आपण वाट पाहू या, या प्रकरणाचे सगळे ताजे अपडेट्स तुम्ही लोकमतच्या या, या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकाल त्यासाठी आमचं चॅनेल हे सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे व्हिडिओ हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद